गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. लक्ष द्या, सराव संच 4.3 मध्ये आपले जे चौथा प्रश्न तरी आले, दोन प्रश्न होते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, आता आपल्याला दिलेला हा जो पाचवा प्रश्न आहे याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने अगोदर आपण काय करायचं, आता याला कोणती क्रिया वापरता येईल, आपल्याला एकांतर क्रिया, वियोग क्रिया, योग क्रिया का वेग वियोग क्रिया, या दोन क्रिया वापरता येईल याचा विचार करण्या अगोदर जे दिलेलं खालचं वर्ग समीकरण आहे याची मांडणी आपल्याला या रूपामध्ये करावं लागणार. अगोदर तुम्हाला माहिती आहे, आपण विस्तारित रूपविधी लिहित असताना किंवा शिकत असताना जर ए अधिक बी कंसाचा वर्ग असं जर असेल, आपण त्याची मांडणी ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग या पद्धतीत करत असतो, बरोबर. पण हे दिलेलं जे समीकरण आहे ते या पद्धतीत दिलेलं आहे अगोदरच, कळलं का? म्हणजे त्याची जर आपण या रूपामध्ये मांडणी करू शकतो, म्हणजे त्याचे जे शेवटचे पद दिलेले असतात हे त्यांचे वर्ग पद असतात. मग यांचं आता 4 वर्गमूळ 2 x वर्गाचं वर्गमूळ x अधिक 99 वर्गमूळ 3 कंसाचा वर्ग आपण या पद्धतीमध्ये या वर्ग समीकरणाला मांडू शकतो. यांची जर विस्तारित मांडणी जर आपण या पद्धतीने केली तर त्याची किंमत एवढी येऊ शकते किंवा येतेच येते का बघायचं का बघा. याचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग करणार आपण 2x चा, मग 2x चा वर्ग येईल 4x वर्ग, बरोबर. अधिक 2 * ab, मग 2 * 4, 2 * 2 किती देईल 4, 4 * 3 12 x. अधिक बी चा वर्ग म्हणजे 3 वर्ग 9. बघा, हे समीकरण ते समीकरण सारखं आहे की नाही, म्हणजे याचा अर्थ आपण हे सगळ्या समीकरणाच्या ठिकाणी एवढं लिहू शकतो की नाही, म्हणजे याच्या ठिकाणी आपण ही किंमत लिहू शकतो या विस्तार रूपानुसार, कळलं. आता ती किंमत देऊ घेऊ आपण अगोदर, 4x + 1 कंसाचा वर्ग अधिक 2x + 3 कंसाचा वर्ग छेदामध्ये 2x + 3 कंसाचा वर्ग बरोबर 61/36. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर अंशामध्ये दोन पदांची जर बेरीज दिली असेल आणि त्यापैकी एखादं पद जर छेदामध्ये असेल, फक्त लक्षात काय घ्या, बेरीज, तर कोणती क्रिया करायची, योग क्रिया. योग क्रिया कशा म्हणत असतात, तर वियोग क्रिया, की छेद घ्यायचा फक्त अंश तुम्ही वजा करायचा बाकी जसे राहत असेल. म्हणजे बघा, 4x + 1 + 2x + 3 कंसाचा वर्ग हे वरती घ्यायचे म्हणजे वजा करायचे 2x + 3 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये छेद जसला तसंच द्यायचा 2x + 3 चा वर्ग. इकडं बरोबर इकडं सुद्धा तसंच करायचं 61/36 आणि खाली परत 36 जसे असत तसे इथं लिहायचं वियोग क्रिया. जेव्हा इथं वजाबाकी असेल तेव्हा काय करायचं, हे खालचे अंक मिळवायचे त्याला म्हणायचं योग क्रिया, समजलं. आता त्याच्यामध्ये बघा, हा कंस दोन सारखे एक धन्य ऋण आहे, वजाबाकीमध्ये काय होतील, कॅन्सल होतील, म्हणजे राहिले काय फक्त 4x + 1 कंसाचा वर्ग छेदामध्ये 2x + 3 कंसाचा वर्ग बरोबर. आता दोघांची आपण वजा बघितो, 61/36 किती उत्तर येईल, बघा 11 + 6 = 5, 5 + 3 = 2 म्हणजे 35 उत्तर येईल, खाली 36 जशास तसे. आता यांचा वर्ग येणार म्हणून यांचं वर्ग म्हणून काढू, कळलं. म्हणजेच काय लिहिलं, 4x + 1 छेदामध्ये 2x + 3 बरोबर 5 * 35 = 5 आणि 6 * 36 = 6 इथं याचं वर्गमूळ घेऊ. आता तिप्पट नाकार करू, याला 6 म्हणू, साईन चौक 24x + 6 = 6, याला परत 5 म्हणू, 5 × 10 = 5 = 15. आता हे 24x वजा हे 10x इकडून वजा करू, हे 15 जसे असते तसे हे 6 इकडून आपण काय करायचे वजा करायचे, दोघांच्या बाकी काही 9 आणि या दोघांच्या बाकी 14x. आता x बरोबर 9/14. बघा, आता शेवटचा प्रश्न आहे आणि 6वा प्रश्न आहे, याच्यामध्ये थोडं आपल्याला मोठं जरी उदाहरण वाटत असेल तरी अतिशय सोपं आहे ते. इथं घन दिलेला, घन दिला असो वर्ग दिला असो काही घाबरायचं काम नाही, फक्त काय करायचं बघा. आता दिलेलं जे त्या अगोदर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, अशा पद्धतीने जर दोन दोन पद दिलेली असतील, दोन दोन समीकरण दिले असतील छेद आणि अंश, तर बेरीज वर आली पाहिजे, बेरीज छेदाच्या ठिकाणी असली पाहिजे, सॉरी अंश ठिकाणी असली पाहिजे,
आणि जी मोठी संख्या ही सुद्धा अंश ठिकाणी असली पाहिजे. म्हणून काय करायचं, अगोदर दिलेलं समीकरण आपण व्यस्त करू. व्यस्त करणे म्हणजे अंशाच्या छेदात मांडणे, छेदातल्या अंशात मांडणे, याला म्हणायचं व्यस्त करणे. मग आपण याला काय करू, व्यस्त करत असताना जे छेदाचे अंशात मांडू, 3x वजा 4 चा घन अधिक 1 अधिक 1 चा घन, छेदामध्ये ते सुद्धा मिळायचं, फक्त आपल्याला वजा भाग करायची, यांना सुद्धा व्यस्त करायचं. डावी बाजू व्यस्त केली तर उजवी बाजू सुद्धा व्यस्त करायची, याला समीकरण म्हणत असतं. म्हणून 189/67 समजलं. आता काय करायचं, बेरीज वजा किंवा अंश छेदामध्ये म्हणजे योग वियोग दोन्ही क्रिया करावं लागतो. कळलं काय करू, योग वियोग क्रिया म्हणजे 3x अधिक वजा 4 चा घन अधिक 1 अधिक 1 चा घन बेरीज करायची. कोणाची, अंश घ्यायचा, छेद घ्यायचा. 3x वजा 4 चा घन वजा 1 अधिक 1 चा घन, तीच क्रिया आपल्याला छेदामध्ये सुद्धा करायची आहे, फक्त आपल्याला तिथं बाजूला करायची. उजव्या बाजूला सुद्धा तीच क्रिया करू. 189/61 छेदामध्ये 189 वजा 61 इथं लिहायचं योग वियोग क्रिया. समजलं. आता बघ काय करू आपण, त्यांना कंसाच्या बाहेर आण. 3x वजा 4 चा घन अधिक 1 अधिक 1 चा घन अधिक, याच्या बाहेर अधिक चिन्ह आहे, मग याच्यामध्ये बदल करायची गरज नाही. म्हणजे पुढच्या कंस तसेच तसेच लिहायचे. आता याच्यामध्ये ऋण चिन्ह आहे, मग इकडच्या अगोदर इकडचे जे पद आहेत ते तसेच तसेच लिहायचे, पण इकडचे चिन्ह मात्र विरोधी करायचे. हे धन आहे ना, त्याला ऋण करा. 3x वजा 4 चा ऋण, हे ऋण आहे ना, त्याला धन करायचं. इकडं त्यांच्या बेरीज करू. 1 अधिक 9 0 7 अधिक 9 8 अधिक 6 किती झाले, 9 15 बरं झाले, 2 250 छेदामध्ये जोडायचे होतं करू. 9 वजा 1 8 8 वजा 6 2 1 10 कळलं इथपर्यंत. आता बघा, आता काय करायचं, बेरीज मध्ये जे विरुद्ध चिन्ह आहे ते कट करू आपण. बघा हे 1 अधिक 1 आणि 1 अधिक 1 हे धन आहे, ऋण आहे, तर याचे आपण कॅन्सल करू याला. परत इथं हे धन आहे, तर हे ऋण आहे, ते धन आहे, तर याला कॅन्सल करू आपण. म्हणजे राहिले फक्त 3x वजा 4 चा घन, हे दोनदा आहे की नाही, म्हणून 2 3x वजा 4 चा घन, त्याला दोनदा लिहितो, आणि हे सुद्धा दोनदा राहिलेले, म्हणून 2x अधिक 1 चा घन. इकडं 250 आणि 108 दोन्ही समसंख्या दोनने भाग देऊ आपण. 2 1 2 2 4 उरला 1 2 5 10 किती आला, 125. खालच्या सुद्धा दोनने भाग देऊ, 2 6 12 आणि 2 4 8 ओके इथपर्यंत कळलं. आता हे 2 2 कॅन्सल करू, यांचा घन म्हणून 1 चा घन म्हणून काढू, कारण घन संख्या आहे. तर बघ इथं काय येतील, मग 3x वजा 4 आणि तेथील 1 अधिक 1 बरोबर 125 चं घनमूळ 5 आणि 64 चं घनमूळ 4. आता यांचा तिप्पट गुणाकार करू. 4 3 12 x 4 4 16 इकडं 5 x 5 1 5 आता 12 x हे 5 x इकडं आपण वजा करू, 5 x इकडं 5 हे 16 इकडं आपण काय करायचे, अधिक 16 करायचे. आता इथं या दोघांचं उत्तर किती, 7 x आणि दोघांची बेरीज किती, 21. एक्स बरोबर 21 छेदामध्ये 7 म्हणजे 7 3 21 म्हणजे x बरोबर आले 3. समजलं, सगळे म्हणजे.